अमेरिकेमध्ये गाडीमध्ये पेट्रोल किंवा कसं भरतात ते आपण बघूयात. शशांकची गाडी ही मर्सिडीज, खूप रिच माणूस आहे तो परिसरातला आणि प्लँटमधला. त्याने आता कार्ड स्वॅप केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथे कोणी पेट्रोल भरायला माणूस नसतो, तुम्हाला स्वतःलाच ते भरावं लागतं. आणि दुसरी गोष्ट मी या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्हाला ह्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागं एक शॉप दिसते. तर ही जी आयडिया आहे, तर ॲरिझोनामधला एक माणूस होता, तो स्वतःचा व्यवसाय करायचा, म्हणजे गॅस स्टेशन होतं पेट्रोल पंपाला, वायदा वे इथं गॅस स्टेशन बोललं जातं. तर तो गॅस विकत असताना बघायचं की लोक येतात स्वतः पेट्रोल भरतात आणि पेट्रोल भरेपर्यंत 15-10 मिनिट ते वाट बघत असतात. मग ते आता खिशात पैसे असतात परंतु खर्च करायला त्यांना काहीच नसतं. म्हणून ॲरिझोनामध्ये पहिल्यांदा एक त्या तो जो बिझनेसमॅन होता त्याला अशी आयडिया आली की का आपण एखादं शॉप टाकू नये पंपामध्ये. तर अशा प्रकारचे शॉप प्रत्येक शहरा प्रत्येक पंपामध्ये तुम्हाला दिसतील. लोकांना त्यांनी असं उभं राहिलेलं बघून त्या माणसाला कित्येक दिवस विचार करून हा व्यवसाय सुटला. आणि त्या माणसाने जगातला म्हणजे अमेरिकेतला सगळ्यात जास्त मोठा तो चॉकलेट विकणारा माणूस झाला. नंतर त्यांनी फिशिंगचे लायसन्स, गन, अशा बऱ्याचशा काही वस्तू ठेवून लो ग्राहक आकृष्ट केलं. आणि तो पुन्हा एकदा म्हणजे चॉकलेट विकणारा तर झालाच तो अमेरिकेतला सर्वात मोठा, पण सर्वात मोठा डिझेल पेट्रोल विकणाराही झाला. त्यामुळे बघू शकतो कन्सेप्ट ऑफ पेट्रोल पंप. आणि दुसरा अपडेट की वादळाचं नाव काय आता येते हरिकेन नावाचं वादळ येते. तर जगलो वाचलो तर आपण समोर एक व्हिडिओ करूयात. धन्यवाद.